आणि ब्रेकनंतर आपल्याबरोबर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत. उदय सामंतजी, आपलं स्वागत. खरं तर मी असं म्हणेन की आता आपण थोडासा आढावा घेतोय एकूणच या वादळापूर्वीच्या परिस्थितीचा. तोक्ते चक्रीवादळाच्या दृष्टिकोनातनं येलो आणि ऑरेंज अलर्टमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे देण्यात आलेले आहेत, त्या अनुषंगाने आत्ता या क्षणाला एक पूर्वतयारी म्हणून पालकमंत्री म्हणून आपण काय आढावा घेतलाय? गेले 2 दिवस या वादळाच्या निमित्तानं दोन्ही प्रशासनाचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमच्या बैठका झाल्यात. मागच्या वर्षीचा निसर्ग वादळाचा अनुभव असल्यामुळं तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी युद्धपातळीवर प्रशासन देखील काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जीवितहानी होणार नाही, वित्तीय हानी होणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होणार नाही याच्या दक्षता घेण्याच्या सूचना दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या आहेत. युद्धपातळीवर काम सुरू आहे. जो ताशी वेग आहे तोक्ते वादळाचा हा देखील तासातासापर्यंत आपण त्याच्या अपडेट्स घेतो आहे वेधशाळेकडनं. सिंधुदुर्गामध्ये जर बघितलं तर वेंगुर्ला, मालवण आणि देवगड हे 3 तालुके किनारपट्टी बाधित होऊ शकते आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल, माझा रत्नागिरी मतदारसंघ असेल, गुहागर असेल, दापोली असेल, मंडणगड असेल, ज्या भागामध्ये मागच्या वेळी निसर्ग वादळ येऊन गेलं त्या ठिकाणी बाधित होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की किनारपट्टीवर जी लोकं राहतात त्यांना स्थलांतर करण्याची जर वेळ आली तर तशी देखील यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहतूक जे रस्ते आहेत ते बंद होणार नाही त्याची दक्षता घेण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे करोना महामारीचं संकट आहे. अनेक ठिकाणी CCC सेंटर सुरू आहेत, DCHC सेंटर सुरू आहेत, ICU बेड्स आहेत, तर त्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लाईट गेली तर जनरेटर तैनात ठेवण्यात आलेले आहेत. जेवढी ग्रामीण रुग्णालयं आहेत, जेवढे जिल्हा रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी देखील जनरेटर तैनात ठेवण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं की प्रशासन पूर्ण पद्धतीनं हे वादळ विनाश करू नये, जीवितहानी करू नये यासाठी प्रयत्नशील आहे. आणि मी तर काल पूर्ण दिवस सिंधुदुर्गामध्ये होतो, आज पूर्ण दिवस रत्नागिरीमध्ये आहे, थोड्या वेळानं मी गुहागरला देखील जाणार आहे, उद्या परत सिंधुदुर्गामध्ये आहे. मला असं वाटतं की प्रशासन आणि शासन कुठचीही हानी होऊ नये यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहे आणि मला अपेक्षित असं आहे की आमचं सगळ्यांचंच साकडं आहे की हे वादळ किनारपट्टीवर येऊ नये, परस्परच समुद्रामध्ये निघून जावं, म्हणजे कुठच्याच राज्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीची आम्ही मनोमन इच्छा व्यक्त करतो आहे. परंतु शेवटी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी दोन्ही जिल्ह्याची प्रशासनं सज्ज झालेली आहेत. आपण खरं तर जी अपेक्षा व्यक्त करतो त्याला आपण होय महाराजा म्हणून खरं तर अनुभवून व्यक्त करूयात उदय सामंतजी. पण शेवटी हे निसर्ग चक्रीवादळ आहे, निसर्गाचं कोणतेही संकट हे अशाश्वत आहे, म्हणजे नेमकं काय घडून जाईल हे सांगता येत नाही. पण पूर्वतयारी ही सगळी समन्वयाने होत असते, यात स्थानिक प्रशासन, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांच्या माध्यमातनं म्हणजे कोणत्या कोणत्या सूचना स्थानिकांना दिल्या जात आहेत, काय काळजी घेतली जावी याबद्दल संवाद साधला जातोय. मला ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की कोकण भागामध्ये विशेषतः ज्या ग्रामपंचायती आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत किंवा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, अशा संकटाच्या वेळी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. ग्रामपंचायतींना अगदी झाडं कापण्याच्या कटरपासून क्लोरीन पावडरपर्यंत कशा पद्धतीनं उपलब्ध करून ठेवायची, गावात कशा पद्धतीनं दोंडी पिटवायच्या, आम्ही लाऊडस्पीकरवर देखील रिक्षा संपूर्ण या परिसरामध्ये फिरवतो आहे. प्रत्येक गावामध्ये आपण गेले 3-4 दिवस जनजागृती केलेली आहे, लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न कधी निर्माण होतो, ज्यावेळी लोकं कन्व्हिन्स होत नाहीत किंवा लोकांना स्थलांतर करण्याची वेळ येते तर लोकांना थोडं ते अवघड जातं की आपली मालमत्ता जी आहे, आपली घरं जी आहे ती एका ठिकाणी, आपल्याला प्रशासन दुसऱ्या ठिकाणी ठेवतो आहे. परंतु हे देखील आम्ही गावस्तरावर दोंडी पिटवून असेल, छोट्या छोट्या बैठका घेऊन असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हे आपण लोकांना सांगतो आहे, सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सांघिकपणानं आम्ही काम करतो आहे, कुठंही पॉलिटिक्सचा स्पर्श देखील या संपूर्ण ह्याला आम्ही केलेला नाही. कारण शेवटी जीवितहानी ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, वित्तीय हानी महत्त्वाची आहे, सार्वजनिक हानी महत्त्वाची आहे आणि ती कुठेही एकत्रपणानं होऊ द्यायची नाही हा संकल्प करून आम्ही 3-4 दिवस काम करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये ग्राम पातळीपासून अगदी पार्लमेंटपर्यंतच्या सगळ्याच लोकांचं सहकार्य आम्हाला मिळतं आहे. सगळे आम्ही एकत्र येऊन काम करतो आहे आणि सगळ्यांना विनंती आणि सूचना अशा केलेल्या आहेत की स्वतः मदत करत असताना स्वतः देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि जे अडचणीमध्ये आहेत त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये सुखरूप बाहेर काढलं पाहिजे. NDRFच्या टीमच्या संपर्कात देखील आम्ही आहोत, कोस्टगार्ड देखील आम्हाला मदत करत आहे, मत्स्य विभागानं देखील बोटी समुद्रात नेऊ नये अशा पद्धतीचे आदेश केलेले आहेत, मच्छीमारांना देखील सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग
छोटा मच्छीमार असू दे, पारंपरिक मच्छीमार असू दे किंवा मोठा मच्छीमार असू देत, यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये समुद्रात जाऊ नये अशा कडक सूचना देखील आपण केलेल्या आहेत आणि जनजागृती करून देखील लोकांपर्यंत हे पोहोचवलेलं आहे की संकट जर आलं तर मोठ्या पद्धतीचं असू शकतं, त्याच्यामुळे सगळ्यांनीच अलर्ट असणं आवश्यक आहे. उदय सा म्हणजे असं देखील कळतं आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही मच्छीमार बोटी ज्या आहेत त्या अजून परतलेल्या नाही आहेत, तर त्यांच्याशी संपर्क करण्याच्या विषयाला घेऊन किंवा नेमकी काय परिस्थिती याबद्दल आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचू शकली आहे का? काल सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळी मी रात्री माहिती घेतली त्यावेळी 10 ते 12 बोटी 12 वाजेपर्यंत ह्या परतायच्या होत्या, त्या देखील किनाऱ्यावर आलेल्या आहेत. रत्नागिरीच्या आताच मी माहिती घेतली मच्छीमार अधिकाऱ्यांकडनं, तिथं देखील काही अडचणी नाही आहेत. ज्या ठिकाणी पूर्वी आम्ही बोटी लावायचो त्या जर बाधित होणार असतील तर त्यांना आपण शिफ्ट करून दुसऱ्या देखील जेटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की जे जे काही पर्याय एक्सपर्टनी सांगितलेले आहेत ते आपण पूर्ण किनारपट्टीवर केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की गेल्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी या संदर्भात 2 बैठका जिल्हाधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या आहेत, आमच्याबरोबर घेतलेल्या आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कसा ह्या संकटाशी लढा दिला पाहिजे. आज देखील मुख्य सचिवांची बैठक VC वर सगळ्या अधिकाऱ्यांशी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तहसीलदारांपेक्षा जे खालचे अधिकारी असतात, मग त्याच्यामध्ये तलाठी असतात, सर्कल असतात, अगदी पोलीस पाटलांना वॉकी टॉकी देण्यापर्यंतची कारवाई दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न प्रशासन करतं आहे आणि त्याच्यातनं आम्ही नक्की यशस्वी होऊ हा देखील ठाम आम्हाला विश्वास आहे. उदय साहेब, म्हणजे आपण तिथले स्थानिक आहात, बरं, एक आमदार म्हणून असू देत किंवा मग आज मंत्री म्हणून असू देत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या प्रत्येक भागात आपण जाऊन आलेला आहात. यापूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या सगळ्या आठवणी ताज्या असताना आता या चक्रीवादळाला आपण सामोरं जातोय, चला आपण अशी अपेक्षा व्यक्त करतोय की याचा कहर होऊ नये, पण तरीही या सगळ्या कालावधीत लोकांमधला संयम जो असतो तो काही पूर्व आठवणींमुळे हा ढळलेला असतो. अशावेळी एक पालकमंत्री म्हणून लोकांना तुम्ही काय अपील कराल? मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की आमचा जो भाग आहे तो खरोखरच संयमी आहे, संयम आमच्या लोकांमध्ये आहे आणि किनारपट्टीच्या लोकांना संकटं अनेक वेळा त्यांनी बघितलेली आहेत, निसर्गवादळ देखील बघितलं आहे आणि त्याच्यातनं सावरत असताना, म्हणजे 1 वर्षानंतर सावरत असताना हे परत संकट येण्याची शक्यता आहे. शेवटी हे मगाशी जसं आपण म्हटलं ही नैसर्गिक आपत्ती आहे, ही काय मानवनिर्मित आपत्ती नाही आहे आणि म्हणून हे आम्ही सांगण्यामध्ये यशस्वी झालो आहे लोकांना. इवन उद्या जर कदाचित हे वादळ आलं तर त्याच्यानंतर शेतीचे पंचनामे करायचे कसे करायचे, आंब्याचे पंचनामे कसे करायचे, नारळ बागायतीचे पंचनामे कसे करायचे, काजूचे पंचनामे कसे करायचे, या संदर्भात शासन आपल्याबरोबर आहे हे देखील भावना आम्ही या किनारपट्टीच्या लोकांमध्ये रुजवलेली आहे. मला एक माहिती आहे की ह्या मतदारसंघामध्ये मी देखील मच्छीमारांना अनेक वर्ष बघतोय. किनारपट्टी जी आहे तिथे मच्छीमारीचा व्यवसाय हा फार मोठ्या पद्धतीनं चालतो, पर्यटनाचा व्यवसाय हा फार मोठ्या पद्धतीनं चालतो आणि निसर्गवादळामध्ये जो आम्हाला फटका बसला आहे तो कधीही न भरून येणारा आहे. शासनानं मदत केलेली जरी असली, पूर्ण त्यांच्यापर्यंत जरी पोहोचलेली असली तरी शासन काही 100% मदत करू शकत नाही आणि म्हणून या वादळाच्या वेळी देखील आपणहून देखील प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, आपणहून देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका समस्त नागरिक घेत आहेत, ग्रामस्थ घेत आहेत आणि स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करण्याची जी भूमिका आहे या भूमिकेचं मी सगळ्या किनारपट्टीच्या लोकांचं मनापासून आपल्यामार्फत कौतुक करतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल उदय सामंजे. आणि या सगळ्या समन्वयामध्ये एक माध्यम म्हणून आमची काही मदत लागली तर आम्ही कायम आपल्याबरोबर आहोतच. या माध्यमातून आम्ही देखील लोकांपर्यंत अपील करत राहू की आपण संयम ठेवावा आणि या सगळ्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक प्रशासनापासून तर वरच्या पातळीपर्यंत असणाऱ्या सगळ्याच लोकांना आपण सहकार्य करावं. यानंतर इथं वेळ झाले का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.